तीन वर्ष झाली ते एका कुंडीमध्ये हे पेरूचं झाड लावलं होतं आणि त्याला एक पेरू डबल असा आला होता खाली आणि वर, आणि तो पिकल्यानंतर तो आम्ही कापून खाल्ला सगळ्यांनी, तर त्याच्यामध्ये बी अजिबात नव्हता, शिडलेसच असा अगदी एकदम म्हणजे शिडलेस. तर त्याच्यानंतर पुन्हा ते जमिनीमध्ये मी झाड लावलं, त्याच्यानंतर तिच्यावर आणि कलम केली आणि कुंडीमध्ये त्याचा लावून त्याचा त्याचीसुद्धा फळं घेतली. तर आज हा शिडलेस पेरू, महादेव शिडलेस पेरू ह्या नात्यानं मी त्याचं नाव पण हे करतो आहे. आणि बऱ्याच वेळेला मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं, चौकशी केली, तर कुठं हा शिडलेस पेरू अजून कुठं नाही, आणि म्हणून आम्ही ते त्याच्यावर ते संशोधनचं चालू होतं. तर ते 15 ऑगस्टला त्या पेरूचं नाव द्यायचं, आणि ते नाव द्यायचं असं मी ठरवले.